मित्रांनो नमस्कार। चला बघूया नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघणार आहोत एकूण 5 प्रश्न महापरीक्षा पोर्टल वर आलेले आणि त्यानंतर एक शेवटचा जो प्रश्न बघणार आहोत जो पोर्टल वर कशा पद्धतीने चुका येतात प्रश्नामध्ये तेही आपण इथे बघणार आहोत। चला सुरुवात करूया। तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे बुद्धिमत्तेचा आणि इथे सांकेतिक भाषेमध्ये काही शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी काही इथे कोड इथे दिलेला आहे। तर त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम साठी काय येईल हे इथे बघायचं आहे। तर सोपा प्रश्न आहे यामध्ये जो आहे टी यू व्ही ई एफ जी ए बी सी यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जे जो शब्द दिलेला आहे त्याच्यासाठी तिथून दोन नंबरचा किंवा त्या शब्दानंतरचा एक शब्द गाळून आपल्याला इथे कोड केलेला आहे। ठीक आहे। तसंच जर आता प्रॉब्लेम साठी जर आपल्याला इथे बघायचं असेल तर ओ पी क्यू आर ए लिहिते। ओके। आणि आरचे जे ऑप्शन आहेत हे आहे हे आहे आणि हे आहे म्हणजे हे येणार नाही। सरळ इथे ऑप्शन वरून बघता येईल। त्यानंतर बघा टी कॉमन आहे इथे सर्वांसाठी। टी इथे टी इथे आणि टी इथे। त्यानंतर आता तिसरा शब्द बघायचा। बघा हे ऑप्शन जेव्हा आपण बघत असतो त्या ऑप्शन वरून जे सारखे शब्द असते ते आपण काढत नाही किंवा काढू शकतो कारण इझी आहे। ठीक आहे। ओ पी क्यू आर एस टी। ठीक आहे। आपण काढून टी ओ पी क्यू येणार इथे। ओके। म्हणजे आर टी क्यू असं ऑप्शन जर बघितलं तर आर टी क्यू म्हणजे हे येणार नाही परत। ओके। आता हे आणि हे दोन उरलेले आहे। त्यानंतर जर आता बघितले तर बी सी डी म्हणजे आर टी क्यू डी आर टी क्यू डी इथे आहे म्हणजे हेच असेल याचं अँसर। म्हणजे बाकी शब्द आपल्याला इकडे काढायची गरज नाही। ओके। नंतरचा प्रश्न बघा। नंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द संख्या निवडून मालिका पूर्ण करायचा आहे 1 3 4 8 15 27 आणि रिकामी जागा 92। ठीक आहे। तर आपल्याला सर्वप्रथम याचा क्रम जोडायचा आहे की नंतरची जी संख्या येते ती कशी येते। जर आपण या 8 पासून जर बघितलं तर हे जे आधीच्या संख्या आहे तर त्या सर्व याची आहे ही बेरीज। ओके। म्हणजे 1 3 आणि 4 याची बेरीज 8 होते तर हे 8 आलेले। त्यानंतर 15 जर बघितलं तर या 3 ची इथे बेरीज दिलेली आहे 3 4 7 7 8 15। ओके। 27 जर बघितलं तर या 3 ची बेरीज इथे दिलेली आहे। तसंच इथं कोणती संख्या येणार मग तर या 3 ची बेरीज म्हणजे आधीच्या जे संख्या आहे त्या 3 ची बेरीज म्हणजे 27 15 आणि 8 याची जर बेरीज केली तर 15 आणि 8 23 23 आणि 27 हे होणार 50। ठीक आहे। तर 50 असेल अँसर आणि 92 जर बघितलं तर या तिघाची बेरीज तर इथे येणार 50। नंतरचा प्रश्न बघा। नंतर आहे 1.3 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती ठोकळ्याचे पृष्ठफळ। तर सेमी सेमी वर्ग मध्ये काढायचं आपल्याला सेमी वर्ग आहे हे। ओके। तर सेमी वर्ग मध्ये पृष्ठफळ नेहमी निघत असते वर्ग मध्ये निघत असते। मीटर जर असेल तर मीटर वर्ग सेमी असेल तर सेमी वर्ग। ठीक आहे। तर इथे सेमी आहे तर सेमी वर्ग मध्येच निघणार तिथे कन्फ्यूज व्हायचं कारण नाही। ओके। तर आपल्याला इथं बाजू दिलेली आहे ठोकळ्याचे पृष्ठफळ जर काढायचं असेल तर 6a² हे आहे पृष्ठफळाचं सूत्र आणि 6 × 1.3² आणि हे जर केलं तर 6 × 13² 169 आणि 2 नंतर पॉइंट येणार। त्यानंतर गुणाकार केला याचा 9 × 54 हातचे आले 5 × 7 = 36 आणि 5 × 41 हातचे आले 4 × 6 = 4 10 आणि ते 2 नंतर पॉइंट म्हणजे 10.14 सेमी वर्ग हे असेल याचं आंसर 10.14। नंतरचा प्रश्न बघा। नंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द संख्या निवडून मालिका पूर्ण करा। तर 12 32 रिकामी जागा 152 आणि 312 ही अशी एक संख्या मालिका दिलेली आहे। तर बघा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येते। जसं की इथे आहे 12 × 2 = 24 12 × 2 = 24 + 8 म्हणजे 32 आलेलं आहे। ओके। नंतर जर घेतलं तर 32 × 64 + 8 म्हणजे हे होणार 72। त्यानंतर 72 × 144 + 8 म्हणजे हे होणार आहे 152 आणि 152 × 2 म्हणजे हे होणार आहे 304 + 8 म्हणजे हे होणार आहे 312। अशा पद्धतीची सिरीज आहे म्हणजे
32 इथे 72 याला पाहिजे. ओके, तर हे असेल याचं आंसर. ठीक आहे, तसंच जर आणखी जर बघितलं तर यामध्ये 20 चा फरक आहे, यामध्ये 20 फरक केला, यामध्ये करावा लागेल आपल्याला त्याचे दुप्पट 40 चा फरक, म्हणजे हे होणार आहे 72. यामध्ये केलेला आहे 80 चा फरक, म्हणजे हे होणार आहे 152. आणि यामध्ये येणार 160 चा फरक, म्हणजे हे होणार आहे 312. तर अशा पद्धतीने आपण सोडू शकतो, फरक काढूनही सोडू शकतो, नाहीतर मग हे दुप्पट करूनही सोडू शकतो. तर आन्सर तेवढंच येणार आहे 72. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तर यामध्ये थोडी चूक आहे मराठीमध्ये, तर इंग्लिशमध्येही आपल्याला याचा विचार करायचा आहे तेव्हा आन्सर बरोबर येते. तर प्रश्न असा आहे, श्यामचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 4/5 आहे. जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट असेल, इतर तीन व्यक्ती दिलेले आहे, एक श्याम, काका आणि हे सोमी. ठीक आहे, म्हणजे आपण इथे लिहून घेऊ, श्याम दिलेला आहे, त्यानंतर काका दिलेला आहे आणि एक आहे सोमी. ओके, तीन व्यक्ती इथं दिलेल्या आहे. ओके, जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट असेल तर जेव्हा सोमी 25 वर्षाची होईल तेव्हा श्यामचे वय काय असेल. तर इथे जे वाक्य दिलेलं आहे शेवटचं, हे जरा चुकीचं वाटते, कारण की इथं प्रश्न असा आहे की जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट असेल तर जेव्हा सोमी 25 वर्षाची होईल, तर तसं नाही येते, जर सोमी 25 वर्षाची असेल असंच आहे ते, म्हणजे सर्व वर्तमान मध्ये दिलेलं आहे, इथे पुढे होणार किंवा नाही होणार हे असं बिलकुल नाही, त्याच्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे, तर हे थोडं लक्षपूर्वक बघा किंवा मग इंग्लिश पण तुम्ही वाचू शकता. बघा, श्यामचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 4/5 आहे. 4/5 म्हणजे अशा पद्धतीने असते. आता हे असं जर लिहायचं असेल तर काकाचं वय ऑलरेडी आपण 5x घ्यायचं, म्हणजे श्यामचं वय जेव्हा याच्या आपण 4/5 काढू ते सरळ सरळ 4x येणार, म्हणजे जे सोपं होते ते करायचं. आता काका आपण घेऊ मग 5x, आणि श्यामचे जे वय आहे काकाचे 4/5 आहे. आता 5x चे 4/5 ते होणार आहे 4x, म्हणजे इझिली आपल्याला अंश छेदात न लिहिता डायरेक्टली अशा संख्या लिहिता येते. आणि असं जर लिहिलं तर पुढे सोडवायला मग सोपं जाते. ठीक आहे, जर काकाचे वय सोमीच्या वयाच्या दुप्पट आहे, आता हे जे काकाचे वय आहे सोमीच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजेच हे यायला पाहिजे 2.5x. ठीक आहे, म्हणजे आता झालं सोमीच्या वयाच्या काकाच्या काकाचं जे वय आहे ते दुप्पट. ओके, जर सोमीचे वय 25 असेल, तर इथं वाक्य रचना जरा व्यवस्थित नाही, हे जरा बघून घ्या. जर सोमीचे वय 25 असेल, 25 वर्ष. ठीक आहे, म्हणजे हे होणार आहे 25 वर्ष, म्हणजे x होणार आहे 25/2, म्हणजेच जर इथं पॉईंट जरी कॅन्सल केला किंवा डायरेक्ट जरी भाग दिला तर येणार आहे याचं 10, म्हणजे x ची किंमत आपल्याला इथं 10 मिळालेली आहे, x = 10. तर आपल्याला विचारलाय श्यामचे वय, तर श्यामचे वय 4x, म्हणजे 4 × 10 बरोबर हे होणार आहे 40 वर्ष. ठीक आहे, तर हे असेल याचं आन्सर. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे की जे आपण आन्सर काढत आहेत हे ऍक्च्युली जे आन्सर की असतात त्याच्यावरून पण व्हेरीफाय करतो. तसंच मी आपल्या चॅनलवर जे काही क्वेश्चन घेत आहे ते बऱ्याचशा संदर्भ घेऊन प्रश्न सोडवत असतो. तर आपल्या या चॅनलवर जे उत्तर, जे आता काही चॅनलवर तुम्ही बघत असाल का उत्तर चुकीचं असते, परंतु आपल्या चॅनलवर एकही प्रश्न चुकीचा अजिबात नसतो. कारण की कोणताही प्रश्न इथे शिकवण्याआधी त्याच क्वेश्चनचं उत्तर, त्याचे सगळ्या पद्धती बऱ्याच वेळा व्हेरीफाय केलेल्या जातात, त्याच्या विविध संदर्भानुसार ते बघितल्या जातात आणि त्यानंतरच आपण चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे उत्तराशी आणि आपल्या प्रश्नाशी बिलकुल निश्चिंत राहा. आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या सर्व मित्रांनाही कळवा. तसेच अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच इथे बेल जे आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तर तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळेल.